नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण वर्तुळ, वर्तुळाचे घटक, लंब, पायथागोरसचं प्रमेय यावर आधारित एक उदाहरण पाहणार आहोत. आपले उदाहरण आहे आकृतीमध्ये OP लंब ST, जीवा LM समांतर जीवा ST व O हा केंद्रबिंदू आहे. ON इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, LM इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. तर या वर्तुळात सर्वात मोठी जीवा किती लांबीची काढता येईल? या ठिकाणी आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे. आपल्याला प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली आहे ती अशी आहे, LM समांतर जीवा ST आणि OP लंब ST. आपल्याला दिलेली माहिती आहे ON इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, LM इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. लंब हा जीवेवर जर काढला आपण तर तो जीवेचे 2 समान भाग करतो, म्हणजेच LN इज इक्वल टू 8 सेंटीमीटर अँड M इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आपल्याला या ठिकाणी LO काढायचा आहे, त्यासाठी आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरूया. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. पाया आहे 8 सेंटीमीटर अधिक उंची आहे 6 सेंटीमीटर. 8 चा वर्ग आहे 64 अधिक 6 चा वर्ग आहे 36, दोघांची बेरीज आली 100 सेंटीमीटर. कर्ण वर्ग बरोबर 100 सेंटीमीटर असेल तर आपल्याला कर्णाचं वर्गमूळ काढावं लागेल. कर्ण बरोबर वर्गमूळात 100 म्हणजेच 10 सेंटीमीटर. कर्ण OL जो आहे, OL हा वर्तुळाची त्रिज्या आहे, म्हणजे वर्तुळाची त्रिज्या आली 10 सेंटीमीटर. आपण गुणधर्म या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की सर्वात मोठी जीवा, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच वर्तुळाचा व्यास असतो. त्रिज्या गुणिले 2 हा जो फॉर्म्युला आहे तो आपण व्यास काढण्यासाठी वापरायचा आहे. व्यास बरोबर त्रिज्या गुणिले 2, त्रिज्या आहे 10 सेंटीमीटर गुणिले 2 बरोबर 20 सेंटीमीटर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2, 20 सेंटीमीटर. धन्यवाद.